भारतीय राजकारणात आणि समाजकारणात शुचितेचे प्रतीक म्हणून त्यांना राष्ट्रऋषी नानाजी देशमुख या नावानं संबोधलं जातं. नानाजींच्या दृष्टीपणाची अनेक क्षेत्रात प्रचिती आहे. आरोग्य, शिक्षण, कृषी, ग्रामविकास, जलसंधारण अशा विविध क्षेत्रात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. नानाजींचं विशेष योगदान जर काही असेल तर 1950 साली त्यांनी सरस्वती शिशु मंदिर शाळेची स्थापना उत्तर प्रदेशमध्ये केली. जनसंघाच्या प्रचार आणि प्रसारात त्यांच्या संघटन कौशल्याचा मोठा वाटा होता. नानाजी नेहमी असं म्हणायचे, वनवासी प्रभू रामचंद्रांनी समाज परिवर्तनाचं कार्य केलं, ते कार्य मला जास्त भावतं आणि त्याच प्रकारे मला काम करण्याची इच्छा आहे. अत्यंत निर्मोही अशा प्रकारचं त्यांचं जीवन होतं आणि म्हणूनच मंत्रीपद नाकारून राजकारणातून संन्यास घेऊन त्यांनी एक वेगळी राजकीय संस्कृती या देशामध्ये तयार केली. भारतीय संस्कृतीतील श्रेष्ठ मूल्यांवर आधारित ग्राम विकासाचा त्यांचा विचार, त्यांनी उभी केलेली लोक चळवळ आणि सामाजिक कार्याचा मापदंड आपल्या सर्वांना मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल. ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांना विनम्र श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो.